संभाजीनगर बस स्थानकावर राजाभाऊ भोसले उभे होते. काशीकरांच्या संस्कार वर्गाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम होता. नगरच्या दोन महिला कार्यकर्त्या कार्यक्रम आटपून निघाल्या. राजाभाऊ बस मध्ये का बसत नाहीयेत याचं त्यांना खूप आश्चर्य वाटत होतं, कारण दुसरी बस काही लवकर नव्हती. त्यांनी राजाभाऊंना विचारलं. त्यांनी सहजपणे सांगितलं, या बसचं भाडं जास्त आहे, एशियाड बसने मी शक्यतो प्रवास करत नाही. वय वर्ष 60 पुढील माणूस, सततच्या प्रवासानं हाड खिळखिळी झालेली. संघाच्या सुरुवातीच्या काळातील प्रचारक असल्यानं त्यावेळी जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे शरीर झिजलेलं होतं. तरी देखील हा माणूस लाल पिवळ्या गाडीतून प्रवास करायचा, कारण स्वयंसेवकांचा समर्पणाचा पैसा हा तितक्याच काटकसरीने वापरला पाहिजे हे त्यांचं तत्व होतं. त्या दोन्ही कार्यकर्त्यांनी त्यांचं नगरचं तिकीट काढलं आणि त्यांना घरी घेऊन आल्या. त्यातील एक कार्यकर्त्या नवीन होत्या आणि राजाभाऊच्या वागण्यानं त्या आवाक झाल्या होत्या. प्रचारक व्यवस्थेची ही त्यांना झालेली ओळख होती. जो परिचय अनेक संघ परिचय वर्गातून होणार नाही तो परिचय राजाभाऊ भोसल्यांच्या आचरणातील एका तत्वाने त्यांना झाला होता. या प्रेरणेतून पुढे ह्या कार्यकर्त्या अनेक वर्ष चांगलं काम करत राहिल्या. राजाभाऊ हे पहिल्या बंदीपूर्व काळातील प्रचारक. जेमतेम 5 फूट उंची, धोतर, अंगावर पांढरा अर्ध्या भाईचा सदरा, पुढे ते पायजमा वापरत, चेहरा बऱ्याच वेळा गंभीरच, शांत स्वभाव. रागावले तर डोळ्यातून राग व्यक्त होणार, पण शब्दातून कधी नाही. रागवणार तरी संयमित शब्दातून. खरं तर त्यांचा नगर जिल्ह्याशी फार कमी संबंध आला, पण आमच्या घराशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. मुलींचे लाडके भोसले आजोबा आणि त्यांनाही नाती आवडायच्या. आजोबा आले म्हणजे गोष्टी रंगवून सांगणार हे ठरलेलं असायचं. नवीन मिळालेली बक्षिसं त्यांना दाखवण्यात मुलींनाही आनंद वाटायचा. आमच्या घरी बाळगोकुळम चालायचं. त्याचा पहिला वर्धापन दिन होता तेव्हा बौद्धिक विभागाची बैठक घेण्यासाठी राजाभाऊ कार्यालयात आले होते. त्यांना विनंती केली आणि कुठलेही आढेवेढे न घेता, तुझी पत्नी संस्कार वर्ग घेते ना, मग मी येतो, असं म्हणत त्या छोट्या कार्यक्रमात त्यांनी येऊन प्रोत्साहन दिलं. त्यांचं त्या साधेपणाचं दर्शन सगळ्यांना भावलं. राजाभाऊ म्हणजे नीटनेटकेपणा, राजाभाऊ म्हणजे व्यवस्थितपणा. त्यांच्या बॅगेत वेगवेगळ्या पिशव्या असायच्या, त्या कपड्याचे जोड वेगवेगळे ठेवलेले असायचे. बैठक घेण्याची पद्धत पूर्ण तयारी करून, मुद्दे काढून, डायरीत सर्व सविस्तर लिहिलेलं असायचं. संस्था जीवन आणि विविध क्षेत्र यांच्याशी त्यांचा संबंध खचितच असायचा. त्यांचं पूर्ण लक्ष हे शाखा, तिची रचना, शाखेतील कार्यक्रम यांच्याकडे असायचं. कडक शिस्तीचे ते भोगते होते. छोट्या छोट्या पद्धती त्यांनी आखून दिलेल्या होत्या, त्यात तडजोड केलेली त्यांना चालायची नाही. याचा अनुभव प्रकर्षाने मला आला तो नगरच्या संघ शिक्षा वर्गात. रात्री सुकाणू समितीची बैठक असायची. त्यात मी, अरुणराव, हेमंतराव हरहरे, भैयाजी मोकाट आणि प्रांतपालक राजाभाऊ असायचे. व्यवस्था, कार्यक्रम या संदर्भात त्यांच्याकडे रोज काहीतरी मुद्दे असायचे. त्या संदर्भात त्यांचे काही आग्रही सांगणे असायचे. त्या मानाने हेमंतराव हे उदारमतवादी. कितीही मुद्दा गंभीर असला तरी बैठकीत वातावरण गंभीर होणार नाही याची काळजी हेमंतराव घेत असत. मग राजाभाऊ चष्म्याच्या आडून रागानं आम्हा सर्वांकडे बघत राहत. त्यांचा सात्विक संताप अनावर होत जायचा. तसे भैयाजी मोकाट यांना हसू अनावर व्हायचं. यातून जे घडायचं ते राजाभाऊंना खूप त्रासदायक असायचं, पण तो राग त्यांचा तेवढ्या पुरता असायचा. साधारणपणे स्वतःच्या व्यवस्थांचा त्यांनी कधी स्थानिक ठिकाणी फार बाऊ केला नाही, त्यामुळे खरं तर त्यांची हेळसांडही खूप झाली, पण ती त्यांनी कधी व्यक्त केली नाही. एकदा कोपरगावमधून न्याहारी न घेताच त्यांना निघावं लागलं. एकदा आमच्या एका कार्यकर्त्याने त्यांना चक्क धाब्यावर जेवायला नेलं. कधी कधी असं वाटतं हे कार्यकर्ते सहन करायचे म्हणून आपण किती गृहित धरून त्यांना त्रास देत राहिलो. त्यांच्या समर्पणाची आम्हाला किती समज होती असं आज वाटायला लागतं. बौद्धिक विभागाचे नीटनेटके आखीव रेखीव काम, त्याच्या पद्धती या प्रांतात ठोबळे त्यांच्यानंतर राजाभाऊंनीच विकसित केल्या. पहिल्या बंदी काळात आणि त्यानंतर ते कोल्हापूर, सातारा, सांगली या विभागात प्रचारक होते. गांधी हत्येनंतर सर्वात यातना भोगलेला हा परिसर, आत्यंतिक विरोध, जातीय ध्रुवीकरण, सर्व विरोधक एकत्र, अशा परिस्थितीमध्ये एक भोसले नावाचा प्रचारक तिथे ठामपणे उभा राहिला. असं म्हणतात कोल्हापुरात त्या काळात राजाभाऊ शाखेसाठी निघायचे तेव्हा कुठून दगड येतील याचा नेम नसायचा. अशा काळात एखादा घरी निघून गेला असता पण राजाभाऊ ठाम राहिले, उभे राहिले, कर्मठपणे कार्यपद्धतीचा आग्रह धरत राहिले. शिशु बाल यातून उद्याचे कार्यकर्ते घडतील अशी त्यांना आशा होती. त्यातूनच अप्पा जोशी, शिरीषराव भेडसगावकर असे पुढे प्रांत क्षेत्र स्तरावरचे कार्यकर्ते घडले. राजाभाऊंचं संघ कामातील हे खूप मोठं योगदान म्हणावं लागेल. ते पळून गेले नाही, त्यांनी कार्यक्षेत्र बदलून घेतली नाहीत.
खूपच राग आला तर योग्य ठिकाणी आपलं परखड मतही व्यक्त केलं, पण अनुशासन कधी सोडलं नाही. तथाकथित बुद्धिवादी झापड लावलेले म्हणत अशा कार्यकर्त्यांची संभावना करतात, पण अशी झापड लावणं सगळ्यांनाच जमत नाही, कारण त्यासाठी प्रचंड संयम लागतो. स्वतःवर, वाणीवर, शरीरावर, किंबहुना पंचेंद्रियांवर ताबा लागतो, आणि ज्याच्या अंगात खऱ्या अर्थानं पराक्रम आणि वीरता असते त्यालाच हे जमतं. राजाभाऊ हे त्यातील अशा निवडक आत्मसंयमी व्यक्तींमधील एक होते.